नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजमध्ये स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तत्पूर्वी या चॅनलवरती सबस्क्राईब जरूर करा. आज मी वार्ता करणार आहे वंचित बहुजन आघाडीचे एक नेता जो 2019 लोकसभेमध्ये उभे होते. त्यांचं नाव आहे संजय सुशील भोसले. संजय सुशील भोसलेच्याबद्दल जर सांगायचं झालं तर संजय सुशील भोसले हे पेशाने म्हणजेच प्रोफेशनली एक डॉक्टर आहेत, तेही आयुर्वेदिक डॉक्टर. त्याचबरोबर त्यांचा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असाही एक साईड बिझनेस आहे किंवा ते बिझनेस क्षेत्रामध्ये देखील आहेत. त्यांची प्रॉपर्टी जर बघितले तर 1.25 अब्ज म्हणजे 125 करोड एवढी त्यांची संपत्ती आहे. 2019 त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे मुंबईतील साऊथ सेंट्रल या ठिकाणून निवडणुकीसाठी तिकीट मागितले आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना ते तिकीटही दिले. या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019 निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर संजय सुशील भोसले यांना कितीमध्ये पडले ते आपण आता बघूया. 2019 लोकसभेमध्ये म्हणजेच मुंबई साऊथ सेंट्रल या तिथून शिवसेनेचे राहुल शेवाळे यांना 4,24,913 म्हणजेच 53% एवढीमध्ये पडले. तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 2,72,774 म्हणजे 34% एवढीमध्ये पडले. तर वंचित बहुजन आघाडीचे संजय सुशील भोसले यांना 63,412 म्हणजेच 7.95% एवढी मते पडलेली आहेत आणि यानुसार ते तिसऱ्या क्रमांकावरती होते.